नमस्कार। घराची स्वच्छता करताना नेहमीच उपयोगी पडतील अशा महत्त्वाच्या किचन टिप्स आपण आज इथे पाहणार आहोत। एक काचेच्या खिडक्या आणि काचेच्या मोठ्या वस्तू लिक्विड सोप आणि पाण्याच्या साहाय्याने साफ केल्यानंतर वर्तमानपत्राच्या तुकड्याने काचा चांगल्या पुसून घ्या। यामुळे काचेची पारदर्शकता वाढेल आणि खूप चमकेल। दोन, घरातील ग्लास विंडो आणि इतर ठिकाणी अगदी छोट्या छोट्या फटी असतील तर ते चांगले दिसत नाही, तसेच यामुळे किड्यामुंग्यांचाही त्रास होतो। यावर सोपा उपाय म्हणजे आपल्या घरात सहज उपलब्ध असणारी क्लिअर नेल पॉलिश। या नेल पॉलिशने घरातील या अगदी छोट्या छोट्या फटी भरा। हे क्लिअर असल्यामुळे खराब दिसणारही नाही आणि लगेच सुकेलही। एकदा सुकल्यावर पुन्हा त्यावर अजून एक क्लिअर कोट लावा। तीन, कार्पेट धुणं शक्य नसतं। व्हॅक्युम क्लिनरने त्याच्यावरची धूळ स्वच्छ केली जात असली तरी डाग अनेकदा तसेच राहतात। अशावेळी एक भाग व्हिनेगर आणि दोन भाग पाणी असं मिश्रण तयार करून स्प्रे असलेल्या बाटलीमध्ये भरा। हे मिश्रण गालिच्यावर स्प्रे करा आणि त्यानंतर त्याच्यावर ओला कपडा टाका। मग स्टीम मोडवर इस्त्री गरम करा आणि ओल्या कपड्यावर 30 सेकंद फिरवा। त्यामुळे कार्पेट स्वच्छ होईल, अगदी नवीन असल्यासारखे भासेल। चार, स्वयंपाकघरातील कपाटे नियमित पुसून स्वच्छ ठेवावीत म्हणजे मुंग्या होणार नाहीत। तसेच कपाटात व सिंकवर डांबर गोळ्या ठेवाव्यात म्हणजे झुरळे होणार नाहीत। डांबर गोळ्या उत्तम कीटकनाशक असतात, यांना वॉर्ड्रॉब आणि वॉशबेसिनमध्ये टाका, कीटक येणार नाहीत। पाच, एका वाटीत बेकिंग पावडर आणि साखर एकत्र मिक्स करा। झुरळे जिथे दिसतील तिथे टाकून ठेवा। साखरेकडे झुरळे आकर्षित होतात आणि बेकिंग सोड्यामुळे ती मारली जातात। सहा, आपण घरात रंगकाम करतो त्यावेळी कितीही काळजी घेतली तरी रंगाचे लहान लहान टिपे कुठे ना कुठेतरी लादीवर पडतातच। रंगपंचमीच्या दिवशी एकमेकांवर रंग उडवताना रंगाचे डागसुद्धा कुठे कुठे लादीवर पडतात, तर थोडेसे कच्चे दूध त्यावर पसरवा आणि तो भाग घासणीने किंवा ब्रशने घासा, त्यानंतर पुन्हा पाण्याने धुवून टाका। सात, किचन स्वच्छ करण्यासाठी आउट ऑफ डेट झालेलं व्हिनेगर, बेकिंग सोडा, खाण्याचा सोडा फेकून न देता तेही तुम्ही वापरू शकता। किचन स्वच्छ आणि निर्जंतुक होईल। आठ, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कपड्यांवर घामाचे पिवळसर डाग पडतात। लिंबाच्या रसाने हे डाग घालवता येतात। लिंबाचा रस या डागांवर 10 मिनिटे लावून ठेवा आणि मग नेहमीप्रमाणे कपडे धुवून टाकावेत। 9, कपड्यांवर तेलकट डाग पडल्यास त्या डागांवर टाल्कम पावडर चोळावी व एक दिवस तसेच ठेवावे, नंतर धुवावे। 10, गादी धुणे आपल्यासाठी अशक्य आहे, ती मळू नये म्हणून आपण त्यावर कवर टाकतो। कवर कितीही धुतलं तरी मूळ गादी काही स्वच्छ होत नाही। अशा अडचणीमध्ये संपूर्ण गादीवर बेकिंग सोडा पसरवून काही वेळ तसंच ठेवा। त्यानंतर व्हॅक्युम क्लिनरने गादी साफ करा, यामुळे गादीचा येणारा कुबट वास आणि त्याच्यावरील डाग नाहीसे होतील। याच पद्धतीने जुने सोफेही स्वच्छ केले जाऊ शकतात। 11, किचनमधील कॅबिनेट साफ करण्यासाठी व्हिनेगर व लिक्विड सोप एकत्रित करून घ्या। याने कॅबिनेट स्वच्छ करा, पटकन साफ होतील आणि कॅबिनेट्स एकदम स्वच्छ दिसतील। 12, कपड्यांवर पानाचे डाग पडले तर लगेचच लिंबू कापून डागावर घासावेत व स्वच्छ पाण्याने धुवावे। 13, जर तुमच्या घरातील कोणताही नळ गंजला असेल तर तो स्वच्छ करण्यासाठी तुम्ही स्वयंपाकघरातील बेकिंग पावडरचा वापर करू शकता। त्यासाठी बेकिंग पावडरमध्ये लिंबाचा रस पिळा आणि ते मिश्रण नळावर लावा। त्यानंतर जुन्या टूथब्रशने किंवा घासणीने नळ व्यवस्थित घासा, नंतर पाण्याने स्वच्छ धुवा, नळ छान स्वच्छ झालेला दिसेल। 14, स्वयंपाकघरात एखाद्या वस्तूने पेट घेतल्यास त्यावर मीठ किंवा खाण्याचा सोडा टाकावा, त्यामुळे आग पटकन विझते। 15, घरातील कोणताही पंखा स्वच्छ ठेवायचा असेल तर रॉकेलमध्ये छोटेसे कापड बुडवून त्याने फॅन पुसून घ्या। 16, घरातल्या वॉशबेसिनमध्ये डाग दिसत असतील तर डाग असलेल्या जागेवर बेकिंग सोडा शिंपडा आणि त्यावर थोडेसे व्हिनेगर टाका। 15 मिनिटे राहू द्या, नंतर ब्रशने किंवा घासणीने घासून घ्या। नंतर बेसिन पाण्याच्या मदतीने धुवा आणि कपड्याने पुसून घ्या, स्वच्छ होईल। 17, लादी आणि टाईल्सवरचे डाग घालवण्यासाठी एका बाऊलमध्ये व्हिनेगर घ्या, त्यात बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस मिक्स करून घ्या आणि काही वेळ तसंच ठेवा। त्यानंतर हे मिश्रण डाग असणाऱ्या लादीवर किंवा टाईल्सवर लावा, किमान 5-10 मिनिटे तसंच ठेवा। त्यानंतर क्लिनिंग ब्रशने किंवा घासणीने स्वच्छ करा, डाग निघून जातील। 18, किचनमधील भिंतीवरचे तेलाचे डाग काढून टाकण्यासाठी सगळ्यात चांगला उपाय म्हणजे आपल्याकडे लिक्विड डिशवॉश असतोच, त्यात थोडेसे पाणी मिसा, थेट डागांवर लावा, धुण्यापूर्वी तासभर तसेच भिंतीवर राहू द्या। अधिक चांगल्या परिणामांसाठी आपण गरम पाण्यात मिसळलेले लिक्विड डिशवॉश देखील वापरू शकता। सगळ्यात शेवटी एक स्वच्छ कापड घेऊन ते पाण्यात भिजवून भिंतीवरचे लिक्विड डिशवॉश पुसून घ्यावे, सर्व तेलाचे डाग सहज निघून जातात। 19, गॅस स्टोव्हवरील आणि बर्नरवरील डाग दूर करण्यासाठी लिंबू हा एक उत्तम घरगुती उपाय आहे।
लिंबूप्रमाणे इनो देखील हे डाग काढण्यास मदत करतो। यासाठी प्रथम एका भांड्यामध्ये गरम पाणी घ्या, त्यात लिंबाचा रस घाला, यानंतर त्यात इनो फ्रूट सॉल्ट टाका। आता या द्रावणात बर्नर किमान 2 तास भिजवा। आता 2 तासानंतर बर्नरला जुन्या टूथब्रशने किंवा डिशवॉशिंग लिक्विड साबणाच्या मदतीने साफ करा। तुम्हाला हवे असल्यास तुम्ही मेटल स्क्रब देखील वापरू शकता। यानंतर बर्नर वाळवा आणि मगच त्याचा वापर करा। 20. तुंबलेले सिंक मोकळं करण्यासाठी कॉफी आणि डिशवॉश लिक्विडचा वापर करू शकता। त्यासाठी आधी सिंकमध्ये 1 ते 2 टेबलस्पून कॉफी पावडर टाका, त्यानंतर तेवढेच लिक्विड डिशवॉश टाका आणि नंतर साधारण 2 ग्लास उकळते पाणी टाका। तुंबलेले सिंक मोकळं होऊन सिंक स्वच्छ होईल। वरील हाऊस क्लिनिंग किचन टिप्स तुम्हाला उपयोगी वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा, त्यासोबत आपल्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। थँक्यू, धन्यवाद।